इचलकरंजीतील एसटी सरकार गँगमधील ऍडव्होकेट पवन उपाध्येचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं आज रद्द केला गावभाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यामुळे पोलिसांनी आज अटक केली वकिलाच्या अटकेमुळे एसटी जातोय इचलकरंजीतील एसटी सरकार गँगचा मोहरक्या नगरसेवक संजय तेलनाडे सुनील तेलनाडे यांचा हस्तक राहुल मांगलेकर हा कर्ज प्रकरणासाठी सुनील कुलकर्णी यांना विनायक फुलारे याच्याकडे घेऊन गेला होता त्यावेळी विनायक फुलारे यानं कर्ज मंजुरीसाठी कुलकर्णी यांच्या मिळकतीच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढून घेऊन तेलनाडे बंधूंकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव ठेवला हा प्रस्ताव कुलकर्णी झेरॉक्स कागदपत्रांच्या आधारे कुलकर्णी यांच्या मिळकतीचं खोटं संमतीपत्र आणि संचकारपत्र तयार करून ती जागा हडप करण्याच्या उद्देशानं परस्पर विक्रीचा प्रयत्न केला ही बाब निदर्शनास आल्यानंतर कुलकर्णी यांनी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता त्यानंतर तेलनाडे बंधूंनी वकील पवनकुमार सहाय्यानं न्यायालयातील खटला मागे घेऊन जागेचा हक्क सोडावा यासाठी कुलकर्णी यांना धमकी दिली तसंच पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली त्यामुळे कुलकर्णी यांनी तेलनाडे बंधू ॲडव्होकेट उपाध्याय यांच्यासह दहा जणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दरम्यान पोलिसांनी या गँगवर दोन वेळा मोकाअंतर्गत कारवाई केली आहे तर अॅडव्होकेट उपाध्येनं खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती काही अटी शर्तींवर ऍडव्होकेट उपाध्येला जामीन मंजूर झाला होता मात्र अटींचं उल्लंघन केल्यानं न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केला त्यामुळे ऍडव्होकेट उपाध्यायाला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली